आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नृसिंहवाडीत कृष्णेचं पात्र कोरडं, वाळू माफियांसाठी शासनाचं नाटक, पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न बनला गंभीर. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न हळूहळू गंभीर होत चालला आहे. पाटबंधारे आणि महसूल विभागानं लोकांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. देशभक्त रत्नापन्ना कुंभार, बाही दिनकरराव यादव, सरोजनीताई खंजिरे, आप्पासाहेब उर्फ सारे पाटील हे दिवंगत आमदार जानेवारीत बैठका घ्यायचे आणि कृष्णा पंचगंगेतील पाण्याची पातळी कमी होणार नाही याची दक्षता घ्यायचे. तहसीलदार यासाठी गंभीर असायचे. तहसीलदार प्रल्हाद साठे, क्रू मा शिंदे यासारख्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाटबंधारे कार्यालयात जाऊन पाण्याचं नियोजन केल्याचं लोकांच्या स्मरणात आहे. आज कृष्णा आणि पंचगंगेच्या पात्रात पाणी कमी आहे, त्यामुळे भाजीपाला, ऊस या पिकांबरोबर शिरोळ तालुक्यातील 14 गावं आणि इचलकरंजी शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. केवळ वाळू माफियांनी रात्रीच्या वेळी वाळू काढावी यासाठी नदीचं पात्र कोरडं ठेवलं जात आहे असा गंभीर आरोप केला जातोय. महानकर न्यूज साठी नृसिंहवाडीहून मोहन जमादार.